वृक्षारोपण कार्यक्रम सन 2020 अंतर्गत आज रोजी सुंदरगाव माझे सुंदर माझा शिवार श्री क्षेत्र तांबेरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर स्पंदन युवा फाउंडेशनचे वृक्षमित्र मंडळ मौजे तांबेरे तालुका राहुरी लोकसहभागातून 101 वृक्षाची लागवड जागतिक योग दिनाचे औचित्य साधून तांबेरे गावातील तरुणांनी एकत्र येऊन गुहा ते तांबेरे रस्त्यालगत सुमारे 1 किलोमीटर अंतरात 101 वृक्ष लागवड करण्यात आली. अशोक कागदी फुले सप्तपर्णी वृक्षाचा समावेश आहे. लोकसहभागासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावांमध्ये अनेक लोक हिताची कामे तरुणांनी जिज्ञासूपणे केलेली आहेत. त्यांना दानशूर मंडळीचे नेहमी सहकार्य लाभते. 101 झाडांसाठी 3 ते 4 फूट खोलीचे गड्डे जगताप कंस्ट्रक्शन कंपनी व श्रीमान रमेश पवार यांचे JCP द्वारे खोदण्यात आले. साई गणेश शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री युत नंदकिशोर मुसमाडे यांच्याकडून सेंद्रिय खत तसेच कॉस्मेटिक खताची मदत झालेली आहे. झाडे खरेदीसाठी दानशूर मंडळींनी रोख स्वरूपात सहकार्य केल्याने सक्षम स्वरूपातील झाडे खरेदी करण्यात आली. या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारली आहे. यानंतर तांबेरे गावातील स्मशानभूमी तसेच दशक्रियाविधीच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सुंदर माझं गाव, सुंदर माझं शिवार, श्री क्षेत्र तांबेरे येथे आज जागतिक योग दिनानिमित्त तरुणांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा व्यापक कार्यक्रम हाती घेतलेला असून आज या ठिकाणी गावातील स्पंदन युवा वृक्षमित्र यांच्या वतीने या गुहा तांबेरे रस्त्यालगत असणाऱ्या सुंदर अशा ठिकाणी वटवृक्ष त्याचप्रमाणे अशोक आणि बोगनवेल या वृक्षांची लागवड या सर्व तरुणांनी सुरू केलेली आहे. आणि हे करत असताना सर्वच दानशूर मंडळीचा या ठिकाणी सहभाग मिळत आहे. विशेषतः ग्रामपंचायत तांबेरे यांचे सदस्य त्याचप्रमाणे गावातील सर्व सेवाभावी तरुण या कार्यात सहभागी झालेले आहेत. या वृक्षारोपणासाठी विशेषतः आदरणीय जगताप कंस्ट्रक्शन कंपनी आणि आदरणीय रमेशभाऊ पवार यांनी आपलं JCB देऊन मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या वृक्षासाठी प्रत्येकाने 5 असो 2 असो हे अशा छोट्या छोट्या स्वरूपात वृक्ष देऊन याला हातभार लावलेला आहे. मी स्पंदन युवा वृक्षमित्र मंडळाच्या वतीने सर्व दानशूर मंडळीला धन्यवाद देतो आणि असेच कार्य सर्व तरुणांनी आपापल्या गावात करावं आणि या राष्ट्रीय कार्याला हातभार लावावा. अहमदनगरसाठी प्रतिनिधी दादासाहेब पवार, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.